मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण अत्यंत महत्वाचा 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असा व्हिडिओ पाहणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस पदासाठी आपल्याला भरती व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, अभ्यासक्रम कोणता असतो, वयोमर्यादा काय असते, आणि तुम्ही एकदा जर समजा महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू झालात तर त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या पदापर्यंत पोहोचता येऊ शकतो, ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा. आणि मात्र तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मर्यादित ठेवू नका, तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ही अत्यंत चांगल्या प्रकारची पोस्ट आहे सुरुवात करण्यासाठी, आणि नंतर आपल्याला वरच्या पदापर्यंत पोहोचता येऊ शकतं अंतर्गत परीक्षा देऊन. तर पोलीस पदासाठीची शैक्षणिक पात्रता, सुरुवातीला आपल्याला पोलीस म्हणून भरती व्हायचं असेल तर 12वी कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य या कोणत्याही शाखेतून तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही पोलीस पदासाठी अर्ज करू शकतात. आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, कोणत्याही शाखेतून. पोलीस पदासाठी भरतीची वयोमर्यादा, खुला प्रवर्गासाठी जी काही वयोमर्यादा दिलेली आहे ती 18 ते 28 वर्ष. त्यानंतर मागासवर्गीय SC ST NT OBC SBC यांच्यासाठी 18 ते 33 वर्ष, 5 वर्ष शिथिलक्षम असतात. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये माजी सैनिकांना सुद्धा समाविष्ट करून घेतलं जात असतं. जे सैनिक देशसेवेसाठी ज्यांनी त्यांची वयाची सुरुवातीची वर्ष घालवली असतात त्यांना सुद्धा रिटायरमेंट नंतर या पोलीस पदासाठी ते अर्ज करू शकतात. मित्रांनो, पोलीस भरती ही दरवर्षी आपण पाहत असतो, प्रत्येक जिल्ह्यावाईज ही होत असते. आणि याच्यासाठी शारीरिक पात्रता काय असते तर पुरुषांसाठी शारीरिक पात्रता जर आपण पाहिली तर उंची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नको, 165 आणि त्याच्यापेक्षा जास्त असायला हवी. छातीच्या बाबतीत छाती न फुगविता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नको आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. 79 असेल तर 84, 80 असेल तर 85, या पद्धतीने. महिलांसाठी उंचीची जी काही अट आहे ते 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नको. पुरुष आणि महिला दोघांना वेगवेगळ्या अशा शारीरिक पात्रता आहेत. पोलीस पदासाठी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असते आणि मैदानी चाचणीसाठी एकूण 50 गुण असतात. या 50 गुणांमध्ये शारीरिक जी काही चाचणी आहे त्याच्यामध्ये 50% गुण मिळवणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र होतात. म्हणजे ज्या उमेदवारांना कमीत कमी 50% गुण मिळालेत शारीरिक चाचणीमध्ये तेच उमेदवार पुढे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यांचीच लेखी परीक्षा ही घेतली जात असते. लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि या 100 गुणांच्या याच्यामध्ये सुद्धा किमान 40% गुण मिळवणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पोलीस पदासाठी मैदानी चाचणी पुरुषांच्या बाबतीत त्या ठिकाणी क्रायटेरिया जो काही आहे तो शारीरिक चाचणी 50 गुणांची असते. याच्यामध्ये 1600 मीटर धावणे 20 गुणांसाठी आणि 1000 मीटर धावणे 15 गुणांसाठी. त्याच्यानंतर गोळाफेक हा एक इव्हेंट असतो, तो आहे 15 गुणांसाठी. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावण्यासाठी जेवढ्या सेकंदामध्ये 4 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 20 गुण दिले जातात. 4 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी असेल तर 18 गुण दिले जातात. या पद्धतीने तुम्ही किती वेळामध्ये 1600 मीटर धावलात त्याच्यावर तुमचे गुण असतात. जर 7 मिनिट आणि 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर 0 गुण दिले जातात. आपण हा चार्ट व्यवस्थितपणे पाहू शकतात आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमचा सराव करू शकतात. पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेकचा सुद्धा एक चार्ट दिलेला आहे. गोळ्याचं वजन 7.260 किलोग्रॅमचं असतं. 8.50 मीटरपेक्षा जास्त जर गोळा फेकला तर 25 गुण दिलेले असतात आणि 3.10 मीटरपेक्षा कमी फेकला गेला तर 0 गुण दिलेले असतात. ज्या पद्धतीने जेवढा मीटर तुम्ही गोळा फेकणार तेवढे गुण इथं तो चार्ट सुद्धा दिलेला आहे. तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर आता पोलीस पदासाठी मैदानी चाचणीमध्ये आपण आतापर्यंत पुरुषांच्या बाबतीत पाहिलं, आता महिलांच्या बाबतीत बघूया. शारीरिक चाचणी गुण 50 असतात.
याच्यामध्ये 800 मीटर धावणे 20 गुण असतात आणि 100 मीटर धावणे याला 15 गुण दिलेले असतात. गोळाफेक याला 15 गुण दिलेले असतात महिलांसाठी. याच्यामध्ये सुद्धा महिलांचा चार्ट दिलेला आहे. महिला उमेदवार 2 मिनिट 40 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल 25 गुण, आणि 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त लागले तर 0 गुण. मधले जे काही मिनिट सेकंद आहेत त्याची गुण किती आहेत ते आपण स्क्रीनवर बघू शकतात. महिला उमेदवारांना गोळाफेकच्या बाबतीत गोळ्याचं वजन 4 किलोग्रॅमचं असतं, 6 मीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त पुढे फेकला तर 15 गुण या पद्धतीने, आणि साधारणतः 5 मीटरपेक्षा कमी फेकला 4 मीटरपेक्षा कमी फेकला तर 0 गुण असतात. या पद्धतीने तुम्ही गुणचा चार्ट त्या ठिकाणी इथं दिलेला आहे तोही बघू शकतात. त्याच्यानंतर पोलीस पदासाठी अभ्यासक्रम ज्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे, तयारी करायची आहे, तर याच्यामध्ये विषय आणि प्रश्न संख्या त्याची गुण बघूया आपण. अगोदर मराठी, मराठीला एकूण 25 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. त्याच्यानंतर दुसरा विषय बुद्धिमत्ता, याला सुद्धा 25 प्रश्न असतात आणि गुण 50 असतात. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे विषय सामान्य ज्ञान, याचे सुद्धा 25 प्रश्न असतात, 50 गुण असतात. आणि शेवटचा विषय जो काही आहे तो म्हणजे अंकगणित, याला सुद्धा प्रश्न 25 असतात आणि गुण 50 असतात. म्हणजे एकूण 100 प्रश्न झालेत आणि गुण झालेत 200. या पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका त्याचे स्वरूप असतं. पोलीस पदासाठी अभ्यासक्रम बघूया आता. मराठी वर्णविचार, संधी शब्दांच्या जाती, लिंग विचार, वचन विचार, क्रियापदांचे काळ, क्रियापदांचे अर्थ, प्रयोग, त्याच्यानंतर समास, मराठीतील शुद्ध शब्द, विरामचिन्हे, शब्दसिद्धी, शब्दांच्या शक्ती, अलंकार, रस, महत्वाच्या म्हणी, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, प्राणी व त्यांची पिले, समूहदर्शक शब्द, मराठीतील टोपण नावे, लेखक व साहित्य आणि संकीर्ण प्रश्न, या पद्धतीने हा मराठीचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं जे काही विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीसाठी बघा, क्रमबद्ध मालिका, विजोड, विसंगत पद ओळखणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, सांकेतिक लिपी किंवा भाषा, संख्या संचातील अंक शोधणे, आकृत्यांमधील अंक शोधणे, विधाने व अनुमाने, वेन आकृती, रांगेवर आधारित प्रश्न, कालमापन किंवा दिनदर्शिका, दिशा व अंतर ओळखणे, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, आकृत्यांची संख्या मोजणे, नातेसंबंधांचे ओळख, तुलनात्मक प्रश्न, घड्याळ निरीक्षण आणि संकीर्ण प्रश्न, या पद्धतीने बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम आपल्यासाठी असतो. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानाच्या बाबतीत बघायला गेलं तर राज्यातील पोलीस प्रशासन, महाराष्ट्राचं मुलकी प्रशासन, पंचायत राज, नागरी स्थानके व स्वराज्य संस्था, भारताचा इतिहास, समाज सुधारक, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, अशा पद्धतीने सामान्य ज्ञानाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी असतो. अंकगणिताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अंकगणितामध्ये संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, पदावली, विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी व लसावी, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, घातांक, घनमूळ, वर्गमूळ, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळ, काम, वेग, नोटा, नाणी, वय, वारी, काळ, अंतर, वेग, त्याच्यानंतर पाण्याची टाकी आणि नळ, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा तोटा, परिमाणे, भूमितीय संकल्पना आणि संकीर्ण प्रश्न. आता तुम्ही म्हणाल इथं पाण्याची टाकी आणि नळ म्हणजे पाण्याच्या बाबतीत एवढी एवढी पाण्याची टाकी असेल, नळ असा असेल तर किती पाणी म्हावेल वगैरे, या नळाने एवढ्या वेळामध्ये पाणी गेलं तर एवढी टाकी किती वेळात भरेल, अशा प्रकारचे ते प्रश्न असतात, नाहीतर इथं तुम्ही कन्फ्यूज होणार. तर या पद्धतीने हा अंकगणिताचा जो काही आहे तो सिलॅबस होता. आता तुम्ही पोलीस पदाचा क्रम बघा. एकदा तुम्ही पोलीस पदामध्ये भरती झालात तर तुम्ही कुठपर्यंत तुमचं प्रमोशन होऊ शकतं, इथं मी सगळे क्रम दिलेले आहेत, जो राज्याचा प्रमुख जे पद असतं तिथपर्यंत दिलेले आहेत. परंतु एकदा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर कुठपर्यंत प्रमोशन होऊ शकतं तेही मी सांगणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस नाईक होतात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबलचं प्रमोशन जे काही आहे असिस्टंट सब पोलीस सब इन्स्पेक्टर ASI, आणि ASI यांचं प्रमोशन होऊन ते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर API होतात. म्हणजे हा क्रम असतो आणि मात्र याच्यामध्ये तुमचं प्रमोशन होऊ शकतं अंतर्गत परीक्षा दिल्यानंतर. त्याच्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून एंट्री करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता आपण API बघितलं म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर PI, आणि त्याच्यानंतर डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस DYSP, त्याच्यानंतर ॲडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ॲडिशनल SP, जिल्ह्याचा जो SP प्रमुख असतात त्यांचे ॲडिशनल SP, म्हणजे इथपर्यंत ॲडिशनल SP खालपर्यंत डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस पर्यंत तुम्ही प्रमोशनने जाऊ शकतात. हे जे काही दिलेलं आहे DYSP इथपर्यंत तुम्ही प्रमोशनने जाऊ शकतात, खूप मोठी पोस्ट आहे DYSP सुद्धा. मात्र हे ॲडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस
आणि हे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे एसपी जिल्ह्याचे प्रमुख हे मात्र यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून यांची भरती सरळ सेवा भरती ही होत असते. यूपीएससी परीक्षा याच्या मार्फत हे एसपीचं पद भरलं जात असतं, एसपी आणि ॲडिशनल एसपी. त्याच्याही पुढे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, एसपी हे सगळे जी काही पदं आहेत आता सिलेक्शन ग्रेड सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याच्यानंतर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस डीआयजी, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस स्पेशल आयजी, आणि अगदी सर्वोच्च पद डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचं हे प्रमुख मुख्य पद असतं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. या पद्धतीने ही अशा पद्धतीने हा पोलिसांचा जो काही क्रम असतो तो या पद्धतीने असतो. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अशी तयारी करायला हरकत नाही आणि कमीत कमी डीवायएसपी पर्यंत त्या ठिकाणी आपलं प्रमोशन हे होत असतं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, सगळेजण याच्यामध्ये यशस्वी व्हा. या ठिकाणी थांबूया, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, तोपर्यंत थांबतो. थँक्यू.